उद्धव बाळासाहेब ठाकरे सीड विभागाच्या वतीने व शिवसेना उपशहर प्रमुख समीर बागवान यांच्या वतीने शाडूच्या मातीपासून गणपतीची मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम शनिवारी 9 सप्टेंबर रोजी राबवण्यात आला. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या वापरामुळे होणारे प्रदूषण टाळून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी शिवसेना उपशहर प्रमुख समीर बागवान आणि संस्कार फाउंडेशन यांच्या माध्यमातून शाडूच्या मातीपासून गणेशोत्सव मूर्ती घडवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. प्रसिद्ध कलाकार रुपाली पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक नागरिकांनी तसेच लहान मुलांनी या कार्यशाळेत मातीच्या गोळ्यापासून गणेश मूर्ती घडवण्याचे प्रशिक्षण घेतले. स्वतःच्या हातांनी बाप्पाच्या मूर्तीला आकार देण्यात दंग झालेल्या लहानग्यांनी यापुढे प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर टाळण्यासाठी कुटुंबीय आणि आपल्या मित्रमंडळी जनजागृती करण्याची शपथ देखील घेतली. सिऊड मधील जाट समाज भवन येथे आयोजित या कार्यशाळेमध्ये 100 हून अधिक विद्यार्थी आणि पालकांनी सहभाग घेतला. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना शाडू मातीचे गोळे वाटप करण्यात आले. या गोळ्यांमध्ये विविध झाडांच्या बियाही पेरण्याबाबत सूचना करण्यात आली. शिवसेना जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे, उपजिल्हा प्रमुख सुमित्र कडू, मिलिंद सूर्यराव, संतोष घोसाळकर, महानगर प्रमुख सोमनाथ वासकर, शहर संघटिका कोमल वासकर, उपशहर संघटक कुंजन पाटील, विभाग संघटक दीपा कडू, विभाग प्रमुख मिलिंद भोईर, संतोष दळवी, संजय भोसले, विशाल विचारे, शाखा प्रमुख अनिल पाटील, विनायक कुकाळे, बंकट तांडेल आदी मान्यवरांनी या उपक्रमास भेट दिली. तसेच विभाग प्रमुख राजेंद्र मोकल, उपविभाग प्रमुख मुबीन काझी, उपविभाग संघटक वीना महाडेश्वर, शाखा संघटक निरंजना राणे, जास्मिन बागवान, भारती वैती, सीमा सप्पाळ, स्वाती बच्चू मिसबा, शाखा प्रमुख संतोष सावंत, शाखा प्रमुख जितेंद्र कोडसकर, विभाग अधिकारी केदार बनसोडे, उपशाखा प्रमुख विद्याधर महाडेश्वर, प्रमोद कर्णीकर, आशिष गायकवाड, श्रीकृष्ण सकपाळ, शैलेश राणे, ज्येष्ठ शिवसैनिक प्रधान काका जगन्नाथ शेट्टी, युवा सैनिक सादिक बागवान, उदय बरगुडे, अक्षय गमरे, अजित गमरे, शिवम ठाकूर, साहिल अशा सर्व सहकाऱ्यांनी या उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. तुम्ही हा जो उपक्रम सुरू केला, ही जी कल्पना आहे, संकल्पना आहे, ती अप्रतिम आहे. त्याचा जो तुमच्या मनामध्ये जो उद्देश आहे तो नक्कीच सफल होईल, आणि जे जो रिस्पॉन्स मिळाला त्याच्यावरून तो सफल झाला आहे असंच मला वाटतं. कसं आहे की आता सर्वजण पर्यावरणाबद्दल बोलतात, खूप मोठी मोठी भाषणं करतात, परंतु पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे हे करायला कोण पुढे येत नाही. सर्वांनाच वाटतं पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे, तुम्ही ते केलं. आता गणपती येत आहेत, मग हे वातावरण आहे, अशा वेळेला जी लहान मुलं या कार्यक्रमामध्ये सहभागी झाली तो एक चांगला मेसेज गेला त्या मुलांमध्ये की आपण शाडूच्या मातीच्या मूर्ती का बनवायच्या, आपण प्लास्टर ऑफ पॅरिस का वापरू नये. हा त्या मुलांना आज बालवयामध्ये तर त्यांना ह्या गोष्टीचं जो अंदाज आहे फरक समजला की प्लास्टर ऑफ पॅरिस हे विरघळत नाही, शाडू किंवा मातीची मूर्ती ह्या विरघळतात, मग त्यापासून पर्यावरणाला धोका नाही. आणि म्हणून हा जो उपक्रम आहे अतिशय स्तुत्य आहे. आपण जे आर्टिस्ट या ठिकाणी आणलेत तेसुद्धा वाखाणण्यासारखं आहे, कारण त्यांची कला आम्ही पाहिलं इथे तास दीड तास त्यांची जी एकंदरीत त्यांनी आता लोकांना इथून कार्यशाळा घेतली. ह्या कार्यशाळेमध्ये अगदी किती लवकर मुलांनी किंवा त्यांच्या पालकांनी ज्या पद्धतीने मूर्तीला आकार दिला ते खरोखर वाखाणण्यासारखं आहे. त्यामुळं तुम्हाला क्रेडिट एवढ्यासाठी आहे की तुम्ही ही संकल्पना राबवलीत आणि त्यांना तुम्ही गाठलं एक चांगल्या कलाकाराला इथं आणून त्यांच्याकडून कार्यशाळा घेणं, मुलांना तयार करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून तुमचं आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांचं, आमचे सहकारी समीर भगवान आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे मनापासून अभिनंदन. या कार्यक्रमासाठी माझे वरिष्ठ सहकारी आमचे संतोष घोसाळकर, आमचे सुमित्र कडू, सोमनाथ वासकर, विजयराव माने, इथले आमचे इतर सर्व मान्यवर पदाधिकारी हे उपस्थित राहिले. मला खूप आनंद झाला की अशा एका चांगल्या स्तुत्य कार्यक्रमासाठी पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारीसुद्धा येऊन त्यांना एक सपोर्ट करतात, त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांच्याबरोबर आहेत
ही मोठी गोष्ट आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेले 2 वर्ष कोरोनानंतर बरेच जण घरात होते आणि त्यानंतर बऱ्याच गोष्टी आता परत एकदा सुरू झाल्या आहेत गेल्या वर्षभरामध्ये. आणि पर्यावरणपूरक ग्रीनेशा अशी आमची ही कॉन्सेप्ट होती. आणि समीर दादा जे आहेत त्यांनी या नेरूळ एरियामध्ये इतकं सुंदर पद्धतीने हे सगळं ऑर्गनाईज केलं होतं. आणि मला वाटतं की कुठली लहान मुलं ही मातीचा गोळा असते. आणि गणपती जे आपलं आराध्य दैवत आहेत आणि महाराष्ट्रात जे खूप मोठ्या प्रमाणावर साजरी केलं जातं, तर गेले अनेक वर्षामध्ये गणपती प्रत्येक घरात आणला जातो आहे. पूर्वी तो सार्वजनिक होता आणि तो प्लास्टर ऑफ पॅरिसचा आणला जातो, त्यामुळे पर्यावरणाचं जे काही हानी होत आहे ते आपण सगळेच बघताय. तर आमच्यासारखे शिल्पकार आहेत किंवा सामाजिक कार्यकर्ते आहेत, मला वाटतं आपल्या सगळ्यांचं हे कर्तव्य आहे. काही मोठं काम आपण करत नाही आहोत, आपल्याला पर्यावरण वाचवण्यासाठी मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत इथे सगळेच जणं जवळजवळ 70 ते 80 जणं आज सहभागी झालेले आणि खूप सुंदर प्रतिसाद होता. शाडूच्या मातीची माती काय आहे, तिथपासून ती मातीचा गणपती आपण घरच्या घरी कसा बनवू शकतो आणि घरच्या घरी त्याचं विसर्जन कसं होऊ शकतो, हे आम्ही 2 ते 3 तासात एक प्रात्यक्षिक इकडे दाखवलेलं आहे. प्रत्येकाने गणपतीची मूर्ती बनवलेली आहे आणि मला वाटतं यावर्षी जरी गणपतीची मूर्ती त्यांच्या हातून एवढी सुबक जरी बनली नसेल तरी तो जो विचार आहे तो कुठेतरी त्यांच्या मनात रुजवण्याचं आज आम्ही काम केलेलं आहे. सो धन्यवाद सगळ्यांचंच. आणि मला वाटतं शिवसेनेने खूप छान हे असं पाऊल उचललं आणि मला वाटतं मला खूप आनंद झाला, कारण सेना ही आपल्या सगळ्यांच्या जवळची आहे, महाराष्ट्रातल्या सगळ्या माणसांच्या मनातली आहे. आणि मस्त सेना जमा केलेली इथे आणि आम्ही असेच उपक्रम छान करत राहू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सिवूड पश्चिमच्या माध्यमातून आज या ठिकाणी विभागातील सर्व नागरिकांसाठी शाडूच्या मातीपासून गणपतीची मूर्ती बनवणं, थोडक्यात इको फ्रेंडली गणपती बनवण्याची कार्यशाळा आयोजित केली होती. प्रसिद्ध मूर्तिकार रुपालीताई पाटोळे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी आलेल्या सर्व पालकांना मुलांना मार्गदर्शन केलं. आणि शिवसेनेचे आमचे सर्व मान्यवर पदाधिकारी, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे साहेब आहेत, उपजिल्हाप्रमुख सन्माननीय सुमित्र कडू साहेब आहेत, संतोषजी घोसाळकर साहेब आहेत, माझे सहकारी विभागप्रमुख आदरणीय मोकल साहेब आहेत, विशाल विचारे, संतोष दळवी, सोमनाथ वास्कर साहेब, कोमल वास्करताई आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे माझे सर्व सहकारी जितेंद्र कोंडसकर असेल, आशिष गायकवाड आहे, मुबीन काझी सर आहेत, महाडेश्वर साहेब आहेत, संकपाळ वहिनी आहेत, सर्व केदार बनसोड आहेत, या सर्वांनी जी मेहनत केली या मेहनतीतून हा इव्हेंट किंवा हा कार्यक्रम उपक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने आलेल्या प्रत्येक माणसाला आम्ही सर्व साहित्य देऊ शकलो. आणि एक आमचा उद्देश होता की माती आणि मुलं, माती आणि पालक यांचा जो संपर्क आपला कमी होत चाललेला आहे तो वाढावा, त्यानिमित्ताने हा संपर्क मुलांशी झाला, पालकांशी झाला. आणि आपण बघता गेल्या 5 वाजल्यापासून ते आता 7:30-8 वाजतात, 3 तास कुठल्याही पालकांनी मुलांनी मोबाईलला हात लावला नाही, समरसपणे अत्यंत सुबक मूर्ती मुलांनी बनवल्या. काही डॉक्टर आमच्या विभागातले नामांकित या उपक्रमामध्ये सहभागी झाले, काही मान्यवर नागरिक सहभागी झाले आणि त्यांना त्यांच्या बालपणीची आठवण आली. शिवसेनेच्या माध्यमातून सिवूडमध्ये काम करताना आम्ही नेहमी आनंद वाटायचं काम केलं आहे. मग आम्ही लहान मुलांसाठी खेळ खेळूया घेतलं, बुद्धिबळ स्पर्धा घेतली, चित्रकला स्पर्धा घेतली, नुकतंच आम्ही छत्री वाटप केलं, त्याच उपक्रमांचा एक भाग म्हणून आम्ही आज या ठिकाणी गणपतीची कार्यशाळा घेतली. भविष्यामध्ये ज्याप्रमाणे आम्ही आत्तापर्यंत कार्यक्रम राबवत आलेलो आहोत तेच उपक्रम राबवून लोकांना लोकोपयोगी उपक्रम देऊन लोकांच्या माध्यमातून जनसेवा करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न राहील. आणि या प्रयत्नामध्ये शिवसेनेचे सर्व पदाधिकारी सहभाग होतात, नागरिकही आम्हाला तेवढाच प्रतिसाद देतात, याचा आम्हाला आनंद आहे. मला स्वतःच्या हाताने गणपती बनवायचं हे माझं इच्छा आहे आणि त्यातून मग मी बनवत होतो, पण त्यातले त्यात मग एक प्रतिष्ठित कलाकार इथे येतो आहे सांगायला, आपल्याला गाईड करायला, तर त्यांचं गायडन्स आपल्याला मिळावं या उद्देशानं मी या शिबिरात आलो. आणि खरोखरच आणि विशेषतः हे शाडू मातीचं जे मूर्ती बनवत आहे ते महत्त्वाचं आहे, त्याकरता मी इथे आलो. आणि मग त्याचं मातीची कन्सिस्टन्सी कशी असावी, ते कसं वळण द्यावं त्याला, याबद्दल बरंच गायडन्स मिळालं.
आणि त्यामुळे या शिबिराचं जे जो फायदा झाला मला तो खूप झाला त्यामुळे, आणि त्याकरता मी शिवसेनेचे ह्या शिबिर अरेंज केलं त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करतो. आणि पाटोळे त्यांचं पण मी धन्यवाद देतो त्यांना चांगल्या गायडन्सबद्दल. गुरुचंद्र आलीस, अनिल बाबरसह प्रिया जुलंतरकर, नवी मुंबई.